राम राम मंडळी, झकास मराठी आर टी आय यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण आज वांग्याची भाजी बनवणार. तर पाहू शकता आपला कांदा चिराय चालू आहे आणि उरलेलं साहित्य पण मी दाखवतो. टमाटा आता चिराय चालू आहे. आज वांग्याची भाजी बनवायची आपल्याला, मोकळी अशी. कांदा, टमाटा आणि वांग असा दोन तिन्हीची आज मिक्स भाजी आहे आपली. तर पाहू आणि साहित्य पण दाखवतो मी तुम्हाला. आपण आता वांगे चिराय चालू आहेत. आपले कांदा चिरून घेतला आपण एक बार का, एकच टमाटर पण चिरून घेतलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, मीठ, जिरे घेतलेत आपण, लसूण कुटून आणलेला आहे, मसाला घेतलेला आहे आणि चटणी. तर वांगे आपण चिरून घेणार आहोत. असं पूर्ण साहित्य घेतलेलं आहे आणि साईडलाच आपल्या इथे चूल आहे. छान असं आज वांग्याची भाजी करू आणि जेवण करू. भूक पण खूप लागली आहे, अडीच वाजलेले आहेत. चला आता वांगे चिरून घेऊ आपण. आपण वांगे चिराय आपले चालू आहेत आणि पाण्यात टाकून घ्यायचे नाही, तर काळं पडतं वांग. त्यासाठी आपण चिरून घेलो. काळं पडू नये यासाठी पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं वांग. आणि आपली चूल आहे, पेटवून घेऊ आता आपण चूल. चूल पेटवण्याची आयडिया पण महिलांनाच खरंच माहिती असते बरं का मित्र, आपल्याला नाही तेवढी. गॅसवर तर काय कोणी पण स्वयंपाक करू शकतो, घडी पण करू शकतो. पण चुलीवर धूर नाही जमत आपल्याला, महिलाच सहन करू शकतात. हे जिरे आणि लसूण आपण तेलामध्ये टाकून घेतला आहे भाजी बनवण्यासाठी. आपला कांदा तेलामध्येच चांगला मऊ करून घ्यायचा आहे. कढीपत्ता आपण आणलेला ते पण टाकून घेतला यामध्ये. आणि आपण चटणी आणि हा मसाला, हळद थोडी, असं एक साहित्य घेतले आहे आणि ते आता आपल्या याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कांदा चांगला मोसर झालेला आहे. छान असं आपल्याला चटणी, हळद आणि आपला मसाला चांगला तेलात तळू द्यायचा आहे आणि चव खूप खमंग येते. तर आपण यामध्ये आता आपण जी फोडी केलेले वांग आहे ते टाकून घेतले. आणि हे दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे, ते पण हलवून घ्यायचं आहे. आणि थोडा पाण्याचा शिडकावा मारून याला सैपुरचं थोडं मीठ ते पण टाकून घेतलं आहे आपण यामध्ये. मऊ होण्यासाठी थोडा शिडकाव मारून पाण्याचा घेतलेला आहे. छान असं ह्याला मऊ होऊ देऊ आता. जाळ मिडियम लावून, मिडियम जाळावर खूप छान असं मशेऱ्याचा पण वास आणि तेल पण छान सुटतं मिडियम जाळावर. ह्याला
आपली वांग्याची भाजी पाहू शकता, कशी भन्नाट दिसायला लागली आहे एकदम, आणि वास पण खूप मस्त यायला लागली आहे छान अशी।